कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील एक महत्त्वाचे गाव म्हणून उजगावचा उल्लेख केला जातो. या उजगावची यंदाची ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले असले तरी एका अपक्षाने या निवडणुकीची चुरस शिगेला पोहोचवली आहे. सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला हा तरुण आता उजगावच्या विकासाची पताका घेऊन सरपंच पदासाठी मैदानात उतरला आहे. विहार काशीद असं या तरुणाचं नाव आहे. उजगावात सध्या भेडसावत असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची जिद्द विहार काशीद यांनी बाळगली आहे. येथील सर्वात मोठा प्रश्न आहे तो पार्किंगचा. या समस्येवर प्राधान्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न विहार करणार आहे. त्याचबरोबर अबालवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. मी विहार कृष्णात काशीद उजगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उमेदवार आहे. माझं चिन्ह आहे शिट्टी. त्याचं बटन दाबून मला बहुमताने तुम्ही विजयी करा. आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे ह्याची पोचपावती म्हणजे काय की मी आतापर्यंत आमच्या फॅमिलीबरोबर प्रचार करत होतो. आता पूर्ण उजगावचे नागरिक आणि पूर्ण आमचा समाज आमच्या पाठीशी आहे. याबद्दल मला अभिमान वाटतो. आणि दुसरं म्हणजे आम्ही जे कार्य करणार आहे गेल्यावेळी बोललेलो आहे ते सगळे कार्य जी कामं राहिलेली आहेत अपुरी कामं ही आपण लवकरात लवकर पूर्ण करायचा ध्यास ठेवूया. जी नवीन कामं आपण मंजूर करणार आहे त्याची म्हणजे उद्घाटनाचा लवकरात लवकर आपण शुभारंभ करूया. साहेब सन 2022 ते 2027 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विहार काशीद यांचं चिन्ह शिट्टी असल्याने आणि बटन क्रमांक 1 वर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे. उजगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही विहार कृष्णात काशीद यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं ध्येय धरलेलं आहे. तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी यांना निवडून देऊया. एक नंबरचं बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करा. उजगावच्या निवडणुकीचा धुरळा जसा उडला तेव्हापासूनच सरपंच पदासाठी विहार काशीद हे नाव आघाडीवर होते. आता सगळ्याच सर्वेक्षणात विहारच्या नावाला पसंती मिळत असल्याचं दिसत आहे. लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.